मैं हूं सानिया इदरीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के पालघर जिले के वसई शहर से चौंकाने वाली खबर सामने आई है। यहां ऑपरेशन के दौरान एक बच्ची के पेट से बालों के गुच्छे निकाले गए हैं। दरअसल ये मामला वसई के एक डिसोसा हॉस्पिटल का है, जहां पर 13 साल की बच्ची का एक घंटे तक ऑपरेशन किया गया और लगभग 1 किलो का बाल का गुच्छा इसके पेट से निकाला गया। बच्ची के माता पिता का कहना है कि कई दिनों से इस बच्ची की तबीयत काफ़ी ख़राब थी, ये कुछ भी ठीक तरीके से खा नहीं पा रही थी, इसलिए इसे एक प्राइवेट क्लिनिक में भी दिखाया गया, लेकिन तबीयत में कोई सुधार नहीं आया, इसलिए डिसोजा हॉस्पिटल में इस बच्ची को इलाज के लिए लाया गया। डॉक्टर ने सबसे पहले बच्ची की सोनोग्राफी की, जिससे पता चला कि बच्ची के पेट में बालों का ट्यूमर है। माता पिता ने डॉक्टर से कहा कि पिछले 6 से 7 सालों से इस बच्ची को अपने ही बाल खाने की आदत थी, कई बार इसकी आदत छुड़ाई गई, लेकिन अब ये इतनी बड़ी मुसीबत बन चुकी है। डॉक्टर्स ने तुरंत ऑपरेशन कर सफलतापूर्वक इस बच्ची के पेट से बालों के ट्यूमर को बाहर निकाला है। डॉक्टर जोसेफ डिसोजा, डिसोजा हॉस्पिटल वसई इथून बोलते। काल आम्ही जे हेरबल ट्यूमर रिमूव करतात ती केस केलेले, हे केसेस फार दुर्मिळ असे केसेस आहेत, ज्या सर्वसाधारण मुलीमध्ये जास्त मिळतात आणि लहान मुलीमध्ये जास्त मिळतात। ही केस 13 वर्षाची मुलगी होती की जिला पोटात दुखत होतं, 3 महिन्यापासून त्याचं वजन कमी होत होतं, वॉमिटिंग व्हायचं आणि ब्लड पण कमी झालं होतं, म्हणून माझ्याकडे आणण्यात आले। जेव्हा मी पोटाचं एक्झामिनिंग केलं तर पोटामध्ये एक हार्ट ट्यूमर मला वरच्या भागात हाताला लागला, आणि म्हणून मी सोनोग्राफी केल्यानंतर स्टमकच्या मध्ये मोठा ट्यूमर असलेला आढळून आला, आणि तो स्टमकच्या मध्ये स्टमकपासून सेपरेट पण स्टमकच्या आतमध्ये असलेला केसासारखा विणलेला असा ट्यूमर दिसला। आणि पेशंटच्या हिस्ट्रीप्रमाणे पेरेंट्सकडून आम्हाला असं कळण्यात आलं की तिला स्वतःचे केस तोंडात घेऊन खायचे फार अशी वाईट सवय किती वर्षापासून आहे, जे आम्ही प्रिव्हेंट करतो पण ते काय येत नाही। आणि ही पॉझिटिव्ह हिस्ट्री मिळाल्यानंतर डायग्नोसिस आम्हाला मिळाला होता की हा हेअरबॉलचा ट्यूमर आहे, आणि त्याला ताबडतोब मग ऑपरेट करावं लागेल, आणि त्याप्रमाणे मी ऑपरेट केलं। ऑलमोस्ट स्टमक हे 3 पट मोठं झालं होतं, ह्या ट्यूमरने कम्प्लीट स्टमकची जागा घेऊन तो वाढत जाऊन लहान आतड्यात गेला होता। त्यामुळे जेव्हा आम्ही काढला तेव्हा स्टमकचा आकाराचा मोठा ट्यूमर आणि पुढे जवळजवळ शेपटी असलेली लहान आतड्यात गेलेले शेपटीसारखा असलेला ट्यूमर होता। त्याची टोटल ने लांबी शेपूट पकडून हे अराउंड 32 इंचेस होती, तर त्याचा परिघ होता हा जवळजवळ 13 इंचेचा होता। सर, ही जगभरातली कितीवी केस आहे? या लिटरेचरमध्ये बघितल्यानंतर जगभरातली ही 50वी केस आहे असं आम्हाला दिसून आलेलं आहे, की आजपर्यंत ही रिप्झेल सिंड्रोम जे म्हणतात त्याची केस ही 50वी आहे। पालकांना एवढंच सांगेन की आपण आपलं मुलाकडे लक्ष काय असावं, की ते काय खातात, त्यांना कोणत्या सवयी आहेत। काही लोकांना नखं खायची सवय असते, काही ना खडू खायची असते, त्याचप्रमाणे हे केस खायची ही सवय असते, आणि त्याच्यामुळे काही शरीरावर परिणाम होत असतात, त्यांची तब्येत खराब असते। ते ह्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना चांगलं शिकवणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे।